तुमच्या डोक्यात एखादी आयडिया आली तर त्याचं आता प्रोटोटायपिंग करणं खूप सोपं आहे म्हणजे पूर्वीच्या काळी अवघड होतं पण आता थ्री डी प्रिंटिंग आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत तर त्यांनी तुम्ही काही मोठी उडी घ्यायच्यात तुम्ही एक प्रोटोटाईप तयार करा पन्नास लोकांना ते दाखवा वापरायला द्या आणि कसा फीडबॅक येतोय ते बघा जर निगेटिव्ह फीडबॅक आला तर तो पॉझिटिव्हली घ्या म्हणजे तुम्ही केलेलं प्रॉडक्ट तुम् प्रत्येक माणसाला जगातल्या आवडलंच पाहिजे असा काही नियम नाही आहे जर तुम्हाला ती आयडिया चांगली आहे पण एक दोन तीन चार चेंजेस केलेत तर चांगली आहे असा फीडबॅक दिला तर तुमचा अपमान झाला असं समजू नका तुम्ही प्रयत्न करा तुम्ही जर खरे इनोव्हेटर असाल तर ते बदल त्याच्यात आणता प्रॉडक्टमध्ये तर तेव्हा तुम्ही एंटरप्रेनरशिपची पहिली स्टेप गाठलेली असते की तुम्ही ते इनोव्हेशन बाजूला राहतं आणि आता तुम्हाला ते स्केलेबल करायचं आहे कमर्शियली व्हायबल करायचं आहे तर त्या दिशेने प्रवास चालू होतो